नमस्कार. तर शारदीय नवरात्र, नवरात्र, दसरा याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे, त्याचे महत्त्व सांगणार आहे. तर शारदीय नवरात्रीचे महत्त्व: सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जिच्या सहाय्यतेमुळे मधु व कैठब दैत्य नाश पावले ती महाकाली देवीचा हा पहिला अवतार. देवीने महिषासुर दैत्याशी युद्ध करून त्यांचा वध केला, हा देवीचा दुसरा अवतार. महालक्ष्मी शुभ निशुभ या दोन शक्तिमान दैत्यांना ठार मारले, हा तिसरा अवतार महासरस्वती. तर महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा तीन रूपात प्रकट होऊन तीन वेळा दैत्यांचा संहार करून श्री शक्तीने देवांचे रक्षण केले. तेव्हा देवांनी देवीचे स्तवन केले. देवी आनंदित होऊन म्हणाली, शरद ऋतू नवरात्रात माझे महात्म्य आणि युद्धातील माझे पराक्रम जे श्रवण पठन करतील, माझे मनोभावे पूजन करतील, त्यांचे शत्रू नष्ट होतील, त्यांची सर्व पीडा दूर होईल, त्यांचे कल्याण होईल, त्यांचे कुळ आनंद पावेल. देवीने सांगितल्याप्रमाणे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव सर्व भारतात आजपर्यंत चालू आहे. नवदुर्गा ही आद्यशक्ती सत्व रज तम या गुणांच्या द्वारे अनुक्रमे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा तीन रूपात आविर्भूत होते. यातील प्रत्येकाची तीन रूपे मिळून एकंदर नऊ रूपे होतात. नऊ हे श्री शक्तीचे अंक प्रतीक आहे. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री हे प्रसंगोपात श्री शक्तीने घेतलेले नऊ अवतार, म्हणून तिला नवदुर्गा म्हणतात. दुर्गा हा देवीचा नववा अवतार आहे.